किती वाजले पाहिलं का? थांब ना यार योगिनी, आज मस्तपैकी धुळी वंदन खेळतो आणि तू काय मध्ये मध्ये येतेस यार? एक वाजला. मग काय झालं? ओ विसरला का आपल्याला रेसिपी नाही का करायची? चला सुग्रणच्या किचन मध्ये. आज रेसिपी करायच्याच नाहीये. अहो असे काय करताय? प्रेक्षक आलेत ना. प्रेक्षक आलेत समोर बघ. हो सॉरी सॉरी सॉरी. नमस्कार नमस्कार. वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरणच्या आजच्या भागात मी योगिनी चौक बोरहाडे, मी तुषार देशमुख, तुम्हा सगळ्यांना धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आम्ही इथे मस्त होळी खेळतोय, रंगपंचमी खेळतो आहे, मज्जा येते आहे, धुलिवंदन जोरदार सुरू आहे. पण हे सगळं सुरू असतानाही शेफ तुषार एक गोष्ट विसरून कसं बरं चालेल? आपल्याला काय करायचंय? खेळायची आहे होळी. ऑफकोर्स ऑफकोर्स. रंग तर खेळायचे आहेत, पण रंगतदार रेसिपी सुद्धा करायची आहे की नाही? खेळल्यावरती भूक खर तर लागते, सगळ्यांनाच लागते, पण मला खेळू दे, आज तू बनवशील का? शेफ तुषार, सगळे प्रेक्षक तुमच्याकडनं रेसिपी शिकण्यासाठी आतुर झालेत आणि तुम्ही काय तडपवताय? नक्कीच नक्कीच. काय ना की आज रंगपंचमी आहे, धुळीवंदन आहे, त्यामुळे आज रंगीतदार मस्तपैकी अशी चमचमीत रेसिपी होणार आहे सुगरणच्या किचनमध्ये, आणि तेही धुळीवंदनाच्या स्पेशल एपिसोडमध्ये. आणि सांगा लवकर काय काय शिजणार आहे? हा असे रंग छान असे हातावरती आहेत, आणि अशीच छान डाळ जेव्हा आपल्याकडे येते, कलरफुल वेगवेगळ्या डाळी, आणि आपल्याला गरमागरम कांदा भजी खायला तर कधीही आवडते. बाहेर बाहेर म्हणजे असे कलरफुल असे रंग अंगावर हातावर असं सगळे असताना गरमागरम भजी खायची ते खेळल्यानंतर. पण आजच्या रेसिपीचं नावच रंगतदार आहे, मिक्स डाळींची कांदा भजी. वाव, मिक्स डाळींची कांदा भजी आपण आता पाहणार आहोत. पण तुम्ही आधी साहित्य लिहून घ्या, तोपर्यंत आम्ही दोघही जाऊन पटकन फ्रेश होऊन येतो. ओके येस, चला जमून उशीर झाला, चला 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 लवकर. साहित्य: 4 ते 5 तास एकत्र भिजवलेल्या तुरडाळ, मुगडाळ, चणा डाळ, हरभरा डाळ आणि मसुराची डाळ 1 बाऊल, मोठे उभे चिरलेले कांदे 2, धणे 2 चमचे, जिरं 3 चमचे, बेडगी मिरच्या 4 ते 5, कडीपत्त्याची पानं 20 ते 25, बारीक चिरलेल्या मिरच्या 7 ते 8, बारीक चिरलेली कोथिंबीर 1 छोटी वाटी, तांदळाचं पीठ आवश्यकतेनुसार, तेल आणि मीठ. मिक्स डाळींच्या कांदा भजीचं साहित्य तर तुम्ही लिहून घेतलंच असेल. चला करायची सुरुवात. नक्कीच करूया, पण एक लक्षात ठेव, तू आज मला धुळीवंदन खेळताना जो काही त्रास दिलाय असं खेळताना खरंच डिस्टर्ब नाही करायचं. खरं म्हणजे तो हक्क आहे माझा शेफ, आज धुळीवंदन आहे, मला हक्क आहे कलर लावण्याचा, कलरफुल वातावरण करण्याचा. पण म्हणूनच आम्ही असं जेव्हा खेळून येतो ना, तेव्हा असं मस्तपैकी आज तू गरमागरम भजी मला खायला द्यायला पाहिजे होतीस. पण ठीक आहे, आज योगिनीला मीच रंग लावलेला होता, त्यामुळे मीच आपलं भजी करून खायला घालतो आणि मग मजा करूया आपण. बघ, निशा हर्बल प्रस्तुत करत आहे मुरुमांचा नवा कोरा उपाय, सुरती लेप, केशर तथा हळद सत्वयुक्त. कसं असतं ना, घरातले सगळेच खेळतात, आई पण खेळते, पण शेवटी नंतर जाऊन परत आईच बनवते की नाही? आईच्या आजच्या खाण्यात जी मजा असते ती थकून आल्यानंतर त्याच हाताने बनवलेले पदार्थ लागतात की नाही खायला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्हीच बनवा, म्हणजे आमच्या सगळ्यांची तृप्ती होईल. आणि म्हणूनच आज मी कलरफुल खरं या सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत. ह्या सगळ्या डाळी आहेत 5 प्रकारच्या, तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे, मसुरीची डाळ घेतलेली आहे. ओके, सो ह्या 5 डाळी आपण 4 ते 5 तास भिजवून ठेवायच्यात, म्हणजे आपण धुळीवंदन खेळायला जायच्या आधी ह्या डाळी भिजत ठेवायच्या. मस्तपैकी आपण खेळून आलो की मग तयारीला लागायचं आणि मस्त गरमागरम भजी खायची. येस, मला पॅन दे. मला एक चमचा दे.
धणे 2 चमचे, जीरं 3 चमचे पूर्ण, थोडस हे चांगलं परतून घ्यायचंय. आपण रेग्युलर धणा जिरा पावडर तर घालतोच, पण आज मुद्दामून आपण धणा आणि जिरं हे फ्राय करून घेणार आहोत. आपण परतून घेणार आहोत, ह्याचं कारण वेगळं आहे. कारण जेव्हा आपण ह्या सगळ्या डाळी मिक्सर मधनं भरड करणार आहोत ना, तेव्हा ह्याची चव पूर्णपणे त्याला लागते आणि खूप छान लागते ही भजी. हे थोडस परतता परतता त्याच्यामध्ये बेडगी मिरची ही पण घाल. आपण किती घेतले? 4 मिरच्या आहेत. 4 मिरच्या. काय घमघमाट सुटलाय. वा 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 वा. कढीपत्त्याची पानं किती? 20-25 पानं आहेत सगळी घाल याच्यामध्ये. येस. आणि हे व्यवस्थित आपल्याला थोडस परतून घ्यायचंय, म्हणजे असा गरम मसाला तयार होतो. हा, म्हणून म्हटलं की काय होतं की आपण फ्रेश रेडीमेड आपल्याकडे मसाले तर असतातच, जे उत्तम असतात खरं म्हणजे. पण ज्या वेळेला एखादा स्पेशल मेनू आपण स्पेशल ओकेजन साठी करतो तेव्हा आपल्याला थोडेसे कष्ट घ्यायला काहीच वाटत नाही. आणि स्पेशली आपण दमून थकून माकून येतो, खेळ मस्तपैकी एन्जॉय करून येतो, सण एन्जॉय करून येतो, तेव्हा आपल्याला जर एखादी रेसिपी आपण किचनमध्ये जाऊन केली ना तर ती खाताना पण खूप मजा येते. राईट. आता हे थोडंसं परतून झाल्यानंतर ह्यात सगळ्या ज्या डाळी आपण घेतलेल्या आहेत त्या फक्त ह्याच्यात मिक्स कर, त्याही परतून घ्यायच्या. पाणी घेऊ नकोस फक्त त्याच्यातलं. येस. डाळी पण मस्त कलरफुल दिसतात आज, सगळीकडे कलर्सच कलर्स दिसत आहेत. म्हणूनच हा पदार्थ खरं म्हणजे मी इनोव्हेट केला होता की आणि अशी भजी की खरंच आपल्याला डाळी खायला मिळणार आहेत. कांदा भजी पौष्टिक. हो, कांदा भजी तर आपल्याला आवडतेच आवडते. हो, आणि असं काहीतरी आपण मस्तपैकी एन्जॉय करून आलो ना की कांदा भजी, वा 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 वा, लाजवाब. आनंद दुपटीने वाढतो. आणि ह्या सगळ्या ज्या मी डाळी म्हटलं त्या 1/2 किलो आहेत सगळ्या टोटल. अच्छा. फर्स्ट क्लास. मिक्सरचं भांडं घेशील. अच्छा शेफ, म्हणजे डाळी अशा लालसर वगैरे करायच्या नाहीत, काही परतून घ्यायच्या? अगदी फक्त परतून घ्यायच्या आहेत त्या. बर, गॅस बंद करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची भरड करून घ्यायची. थोडस पाणी आणि भरड करून घ्यायची. मला थोडस पाणी दे. आता ह्यामध्ये 1 चेहऱ्यावर 1 डाग ही सहन करू नका, आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप. मोठा बाउल मी कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला. हे 2 कांदे आहेत खरं तर. हे सगळे मिक्स करायचे. पण शेफ, यात बेडगी मिरची सुद्धा आहे, मग तो विचार करून? हो, तो रंग येण्यासाठी आणि त्याचा एक स्वाद वेगळा आहे. पण हिरवी मिरची तिखटपणासाठी आपण घालतो. सो 2 चमचे, 7-8 मिरच्या आहेत. 1 पूर्ण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आपण मगाशी मीठ घातलेलं नाहीये त्यामुळे मीठ आत्ताच घालायचं. आपल्याला अंदाज येतो आपल्याला मिठाचा की आपल्याला बरोबर ह्या पूर्ण मिश्रणाला किती मीठ लागणार आहे. आता हाताने हे मळून घ्यायचं आहे.
हे पूर्ण मळून झाल्यानंतर तांदळाचं पीठ आहे ते थोडं थोडं आपल्याला मिक्स करायचं आहे. मी त्यांनी क्रिस्पी मस्त भजी होईल. पहिल्यांदा एक 2 चमचे थोडं मळून घेतो. आता हे मिश्रण मळून मग डायरेक्ट भजी टाकायची आहे ना आपल्याला. हो, सगळं झालेलं आहे. येस, चला तर मग आम्ही मिश्रण तयार करून घेतो. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. पाहत रहा बागमारी मसाले प्रस्तुत सुगरण. सुगरण करते संसार सुखाचा. सुगरण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय मिश्र डाळींची कांदा भजी. मिश्रण तयार झालेलं आहे. तेल सुद्धा कडकडीत तापलेलं आहे. Yes. चला हा कधी एकदा भजी अशी तोंडात पडताय तसं झालंय मला अक्षरशः. चाळीमध्ये तर इतकी मजा येते ना धुळीवंदन खेळायला की ज्यांना रंग लावायचा नसतो त्यांना रंगाला कोड लावताय. ऍक्च्युली असे काही महाभाग असतात की होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी त्यांना अजिबात आवडत नाही कलर लावलेला. ते दार असे घट्ट बंद करून बसत असतात आणि त्यांना कलर लावायची मजा असते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा रंगपंचमीचा धुळीवंदनाचा जेव्हा हा एपिसोड आपण म्हणतात ना आपण जेव्हा बाहेर एन्जॉय केलं बरोबर तेव्हा मी मनात पहिल्यांदाच ठरवलेलं जे मला मेकअप करतात त्यांनी मला सांगितलं होतं की रंगपंचमीचा दिवस आहे ना मला रंग लावलेले नाही आवडत. सो मला माझ्या चाळीतले दिवस आठवले आणि ठाम केलं मनाशी की चॅलेंज एक्सेप्टेड. आणि इतकी मजा आली की मी मेकअप दादांना म्हणजे त्यांना तुम्ही रंग लावला. हो वा वा वा. काय झालं की तिने रोज तुम्हाला रंग फासतात तुम्ही त्यांना फासला. हो. आणि ही जी काही सुग्रांच्या आमच्या टीमची मजा असते ना ती आम्ही खूप एन्जॉय करत असतो. ऍक्च्युली म्हणजे जितकी मजा ऑन स्क्रीन होते तितकी ऑफ स्क्रीन सुद्धा सुरूच असते. भजी तळण्याचा कसला खमंग वास येतोय. इतकं टेम्पटिंग होत आहे. कधी एकदा अशी भजी तोंडात टाकण्याचं झालंय. जाम भूक लागली. एक तर खेळून आलोय आम्ही सगळे. तुम्ही सुद्धा खेळून आला असाल ना. चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका. आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप. पटकन ते रंगाचे हात धुवून घ्या आणि याचं साहित्य कृती लिहून घ्या. साहित्य 4 ते 5 तास एकत्र भिजवलेल्या तुरडाळ मुगडाळ चणा डाळ हरभरा डाळ आणि मसुराची डाळ 1 बाऊल मोठे उभे चिरलेले कांदे 2 धणे 2 चमचे जिरं 3 चमचे बेडगी मिरच्या 4 ते 5 कडीपत्त्याची पानं 20 ते 25 बारीक चिरलेल्या मिरच्या 7 ते 8 बारीक चिरलेली कोथिंबीर 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ आवश्यकतेनुसार तेल आणि मीठ. कृती: प्रथम पॅन गरम करून त्यात धणे जिरं परतून घ्या. नंतर त्यात बेडगी मिरच्या कडीपत्त्याची पानं आणि सर्व भिजवलेल्या डाळी घालून परतून घ्या. परतलेलं सर्व मिश्रण मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून वाटून त्याची भरड तयार करा. तयार केलेल्या भरडमध्ये उभे चिरलेले कांदे बारीक चिरलेल्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात आवश्यकतेनुसार तांदळाचं पीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात तयार मिश्रणाच्या भजीत तळून घ्या. अशा प्रकारे मिक्स डाळींची कांदा भजी तयार. गरमागरम मिक्स डाळींची कांदा भजी रेडी टू ईट. क्या बात है शेफ. पण तुम्ही मी आता तर एक टेस्ट करणार आहे पण तुम्ही हे इतकी सगळ्यांसाठी जी काही भजी केली आहेत भरपूर भजी केली आहेत. थोडीशी इकडे दिसतात अजून घाणा तयार होणार आहे पण नंतर ह्याला सिक्रेट रिव्हील केलं. कारण आपण एवढे सगळे मस्त एन्जॉय करत होतो खेळत होतो सगळ्यांनाच भूक लागली. म्हणजे आमची टीम इतकी मस्त एन्जॉय करत होती ना की आम्ही मस्त गरमागरम भजी खाणार आहोत. पण त्या अगोदर पहिले तू एक्सपेरिमेंट जे काही करतेस टेस्ट करून सांगण्याचा तो पहिल्यांदा हो प्रथेप्रमाणे. मला असं वाटतं शेफ आज तुम्ही सुद्धा एक माझ्या तोंडात घालायला काही हरकत नाही. पण आधी टेस्ट करून तू बघ. येस नक्की. काय होतं की आधी पहिले तिच्याकडनं रिएक्शन घेऊ मग खायचं की नाही आपण ठरवू. शेफ एनी टाइम बेस्ट मस्त क्रंची क्रिस्पी कुरकुरीत आणि
एक तर हेल्दी आणि सुपर टेस्टी, यात काही शंकाच नाही. अजून काय नवीन सांगणार, अमेझिंग झाली आहेत, मज्जा आली आहे खाऊन, धमाल. अरे भजी तर संपवूच आपण, पण खाता खाता मला आता दुसऱ्या रेसिपीचं नाव सांगा. धुळीवंदन म्हटलं ना की थंडाई पाहिजेच. गरमागरम भजी खाल्ली की मस्त शांत थंड होण्यासाठी थंडाई पाहिजे. पण आज थंडाई थोडीशी वेगळी आहे. आज आपण द्राक्षाची थंडाई करणार आहोत. वा मज्जानी लाईफ, क्या बात है. द्राक्षाची थंडाई आपण आता पाहणार आहोत, पण येस त्याआधी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, थंडाई पाहिजे आहे. पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. सुग्रण करते संसार सुखाचा.